नमस्कार मित्रांनो, सर्प मित्र तान्याचा तो बुराळा यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत। मित्रांनो, आपल्याला एक कॉल आला होता सापासाठी। गावाचं नाव आहे लोण, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। माझ्या गावातून किमान 50 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। मित्रांनो, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, पण त्या सापाची आम्ही जायच्या अगोदरच डेट झाली। साप गेलेला होता, साप मरण पावला होता, काही कारणाने नेलेला साप। तर येते वेळेस आम्हाला एक लोण गावाच्या बाहेर निघाले, एक वाडी म्हणून गाव आहे, त्या गावाचं नाव वाडी आहे। आणखी काहीतरी असेल समोर त्या गावाच्या पाठीवर हा एक छोटा धामणाचा साप भेटलेला आहे। मित्रांनो, हा साप रोडवर होता आणि या सापाच्या अंगावून एखादी मोटरसायकल म्हणा किंवा एखादं छोटं वाहन म्हणजे अंगावून गेल्यामुळं हा एका जखमी अवस्थेत आम्हाला सापडला होता। आणि आम्ही त्याला समोर आणलं, थोडं कुठल्या प्रकारचा मार नव्हता, पण थोडा उगा एका ठिकाणी क्रॅश झालेला आहे मानेपशी, पण जिवंत होता। आम्ही याला थोडा समोर आणलं आणि हॉटेलवर पाणी पाजलं आणि त्या ठिकाणी आम्ही याला या बॉटलमध्ये पॅक केलेलं आहे। मित्रांनो, अवस्था एकदम सुधारितपणा दिसत आहे, कारण हा आता जगू शकतो अशा या कंडिशन मध्ये दिसत आहे, म्हणून आम्ही याला रिलीज करायला ठरवलं आहे। नाहीतर आम्ही याला एक दोन दिवस आम्ही सांभाळलं असतं, काही त्याला औषध वगैरे लावून जिथं तब्येतीमध्ये थोडी सुधारणा करून सोडण्याची इच्छा होती, परंतु हा सध्या याला तशी कशाची गरज भासत नाही, म्हणून या ठिकाणी आम्ही सोडायचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, अंता अंताच एक जंगल आम्हाला दिसलेलं आहे आणि या जंगलात आम्ही याला सोडत आहोत। साप आहे धामण जातीचा, त्याला इंग्लिश मध्ये रॅट स्नेक आणि मराठी मध्ये याला धामण। किती फास्ट चालू आहे, रक्त यारी मार लागले की रक्त यारी समोर की। मित्रांनो, याच्या अंगावून गाडी गेल्यामुळे याच्या तोंडातून ब्लड येत आहे। आम्हाला असा जखमी अवस्थेमध्ये हा रोडवर सापडलेला आहे। मित्रांनो, याला बाहेरून कशाही प्रकारचा मार नाही, पण याच्या पोटातून जी ब्लड येत आहे, जी रक्त येत आहे, ते पाहून आम्ही थोडं चिंतित झालो आहे। पण मित्रांनो, हा जगू शकतो असं या कंडिशन मध्ये आम्हाला वाटत आहे, कारण याच्यामध्ये पूर्णपणे याच्यामध्ये सुधारितपणा वाटायली आम्हाला। या ठिकाणी तुम्हाला पाहू शकता मित्रांनो, थोडा उगा क्रॅश झालेला आहे या मानेपशी, थोडी त्वचा त्याची लूज झालेली आहे, बाकी कुठेही मार नाही। या ठिकाणी थोडा उगा आम्हाला मार वाटायला आहे। एखादी हलक्या वजनाची गाडी, मोटरसायकल किंवा ऑटो याच्याहून गेलेला असा। तर मित्रांनो, आपल्याला दिसला जखमी अवस्थेत रस्त्यावर। तर मित्रांनो, आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, याला ठिकाणी या सोडून देऊ, कारण हा जगल या आशेने याला सोडून देऊ, कारण हा एकदम सुरक्षित आहे। थोडा जर जखमी असता तर आपण याला काहीतरी उपाय केला असता, परंतु या ठिकाणी सोडून देणार। मित्रांनो, यासारखे सापाचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील
तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.